नमस्कार, मी वैशाली। कुणीला वरणफळं म्हणतात तर कुणी चकोल्या, तर कुणी डाळ चिखल्या, पण पदार्थ मात्र एकच आहे। चला तर मग बघूया हा पदार्थ कसा करायचा तो, आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे तुरीची डाळ, गव्हाचं पीठ, मोहरी, मीठ, हिंग, तिखट, गूळ, हळद, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, तेल आणि पाणी। टाटा कंपनीची तुरीची डाळ मी इथे 1 कप घेतलेली आहे आणि ही अनपॉलिश डाळ आहे। ही डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे, त्यासाठी परत 1 कप पाणी घातलेलं आहे आणि ही डाळ व्यवस्थित चोळून घ्यायची आहे आणि धुऊन झाल्यानंतर हे पाणी आपण झाडांना घालणार आहोत। डाळ धुऊन घेणं गरजेचं आहे, कारण हे बघा, कितीही ती अनपॉलिश जरी डाळ असली तरीही त्यातनं काही ना काहीतरी असं पाणी हे निघतंच। डाळ धुऊन झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साधारण 1.5 कप पाणी घालून घेणार आहोत आणि नंतर ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि आता प्रेशर पॅनमध्ये मला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी प्रेशर पॅन घेतला आहे, डाळ ठेवली आहे, त्याला झाकण लावणार आहे आणि मंद गॅसवर ही डाळ शिजवायची। कुकरला मी शिट्टी करून घेणार नाही आहे। जेव्हा मला वाटेल की आता शिट्टी होऊ शकते त्यावेळेस मी गॅस बंद करणार आहे। याचं कारण आपल्याला ही डाळ खूप जास्त शिजवून घ्यायची नाही आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घालून घेणार आहे आणि तो मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। साधारण 1 टेबलस्पून एवढा हा मिक्सरमधनं बारीक केलेला लसूण झाला आहे आणि आता ह्यातला 1/4 चमचा लसूण मी बाजूला काढून घेते आणि मिक्सरच्याच त्याच भांड्यामध्ये मी आता परत तो चमच्यामध्ये आपण जो 1/4 चमचा लसूण घेतला आहे तो घालून घेतलेला आहे आणि ही 1 मिरची आहे, ती आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। परातीत आता मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ काढून घेणार आहे। नंतर ह्याच्यात घालते 1/2 टीस्पून मीठ, साधारण 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली मिरची आणि लसणाचं वाटण। आता एकदा हे सगळं आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। करत असताना फक्त थोडी काळजी घ्या, कारण हिरव्या मिरचीचा आपण वापर केलेला आहे। आणि आपण नेहमीची कणिक जशी पोळ्यांना भिजवतो त्याच पद्धतीने ही पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। फक्त भिजवताना एकच काळजी घ्या की हे पीठ खूप आपल्याला असं मऊ करून घ्यायचं नाही आहे, तर थोडंसं ते पुऱ्या वगैरे आपण भिजवताना जितपत घट्ट ठेवतो तितपतच ते घट्ट ठेवायचं आहे। आता मी हातावर 1/4 चमचा तेल घेतलेलं आहे आणि तो तेलाचा हात या कणकेला लावून ही कणिक व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायची आहे। आणि मळून झाल्यानंतर 1 टेबलस्पून आपलं साधं तेच गव्हाचं पीठ ह्याच्यावर भुरभुरवून घ्यायचं आहे आणि परत ते छान मळून घ्यायचं आहे। आणि ही पूर्ण कणिक मळण्यासाठी मला 1/4 कप पाणी लागलेलं आहे। आता आपली ही कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपण ती किती घट्ट ठेवलेली आहे ते, हे बघा या पद्धतीने। आता ह्या कणकेचे मी 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यातला 1 गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आणि आपण नेहमी आपली रोजची पोळी जशी लाटतो तशीच ही पोळी आता आपल्याला ह्याची लाटून घ्यायची आहे। आणि हे करत असताना आपण पोळीला फक्त घड्या घालत असतो, इथे आपल्याला घड्या वगैरे घालून घ्यायची गरज नाही आहे। आणि ही लाटत असताना मी फक्त एकदा त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरवून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते की आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे। एकदा फक्त बाजूने सगळ्या कडा आपल्याला त्या सारख्या मी आकाराच्या करून घेते आणि आता ह्या पोळीच्या मी अशा चारही बाजूने ह्या पट्ट्या कापून घेणार आहे। त्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला जेव्हा आपण ह्याचे शंकरपाळ्याच्या आकारासारखे तुकडे करणार आहोत त्यावेळेस ते एकसारखे होतील आणि त्याचा फायदा म्हणजे ते एकसारखे शिजतीलसुद्धा। तुम्हाला आणि मी दाखवते आपण त्या कशा पद्धतीने करतो आहे ते। आणि कुठलंही काम जेव्हा आपण करतो तेव्हा ते जर का इतकं नीटनेटकं केलं तर आपल्याला करतानासुद्धा खूप आनंद मिळतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि हे बघा, ह्या इतपत आपल्याला त्या जाड ठेवायच्या आहेत। आणि आता मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते की मी त्या कशा कापून घेणार आहे। मी आत्ता ह्या चौकोनी आकारामध्ये कापणार आहे, तुम्हाला शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापायच्या असतील तर तुम्ही तसेही कापू शकता। आणि मगाशी आपण ज्या त्या पट्ट्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत
त्यातला कुठलाही पार्ट आपला वाया जाणार नाही आहे. आपण त्याचा परत नंतर तो जसा गोळा बनवून घेणार आहोत आणि तो लाटून घेतला की त्या पट्ट्या पूर्णपणे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आता हे जे पट्ट्यांमधले आपले छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत ते आपण बाजूला करून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटून आपण त्याचे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपले हे सगळे असे चौकोनी काप आपण तयार करून घेतलेले आहेत. ते एकसारख्या आकारात झाले आहेत आणि दिसायलाही छान दिसत आहेत आणि ह्या सगळ्याला आपल्याला फक्त 10 मिनटं लागलेली आहेत. आणि ही आहे आपण शिजवून घेतलेली डाळ. मी तुम्हाला दाखवते, ही डाळसुद्धा आपण खूप अशी शिजवून नाही घेतलेली, म्हणजे तिचा असा गिचका केलेला नाही आहे, तर अजूनही थोडीशी डाळ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल. ती शिजलेली मात्र आहे. इकडे गॅसवर मी 2 कप गरम पाणी बाजूला ठेवलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये घालून घेतला आहे हिंग, जवळपास 1 टेबलस्पून लसूण आहे मिक्सरमधनं बारीक केलेला. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे तो लसूण परतवून घ्यायचा आहे. आणि हे करत असताना मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण नाहीतर आपला लसूण किंवा आपली ती फोडणी करपू शकते. साधारण 1/2 मिनिट हा लसूण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद. हळद एकदा व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्या, म्हणजे हळदीचा कच्चेपणा राहणार नाही. आणि लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. बॅडगी मिरची आणि काश्मीरी मिरची एकत्र करून केलेलं हे तिखट आहे, त्यामुळे ते जास्त वाटलं तरीही ते तिखट नसतं, पण त्याचा रंग खूप छान येतो. आणि आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपल्याला गॅस आपला सुरू करायचा आहे. तिखट व्यवस्थित परतवल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर. कोथिंबीराचा फोडणीत घातला की त्याचा स्वाद खूप छान येतो. आणि लगेच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण बाजूला जे 2 कप गरम पाणी करत ठेवलं आहे ते गरम पाणी. आणि आता ह्या पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची. आणि आता ह्याच पाण्यामध्ये आपण मगाशी मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं तर ते वाटण काढून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये अगदी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे आणि तेसुद्धा ह्या पाण्यामध्ये घालून घेते. आता पाण्याला आपल्या हळूहळू उकळी यायला लागले आणि हे बघा अगदी छान उकळी आली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण कणकेचे जे ते छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत ते काप ह्या आता पाण्यामध्ये आपल्याला सोडत जायचे. मी अगदी हे बघा एका वेळेस असे मोठे मोठे गोळेसुद्धा घेऊन त्याच्यामध्ये घालत जाते, तरीही काहीही फरक पडत नाही. ते आत्ता एकमेकाला जरी चिकटलेले असले तरी आपल्या पाण्यामध्ये जेव्हा ते उकळणार आहेत तेव्हा ते एकमेकांपासून व्यवस्थित बाजूला होणार आहेत. आणि आता हे सगळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता 2 मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ आणि गूळ. मिठाचा वापर जपून करायचा आहे, कारण कणिक भिजवताना सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे. परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला साधारणपणे 7 ते 8 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे. 7 ते 8 मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि आता आपले हे सगळे काप व्यवस्थित शिजलेत. हे काप म्हणूनच आपल्याला 7 ते 8 मिनटं शिजायला लागतात, नाहीतर ते कच्चे राहिले तर आपल्याला खाताना त्याच्यात ती छान चव येणार नाही आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण शिजवून घेतलेली डाळ. सुरुवातीला मी 1/2 कप शिजवलेली डाळ घेतलेली आहे. ही डाळ एकदा व्यवस्थित एकजीव करायची आणि परत मला आता गरज आहे म्हणून मी त्याच्यामध्ये अजून 1/2 कप शिजवलेली डाळ घालून घेणार आहे. डाळीचा वापर तुम्ही एकदम करू नका, कारण एकदम जर का आपण डाळ घातली तर ते खूपच घट्ट होऊन जाईल. त्यामुळे गरजेप्रमाणे आपल्याला डाळीचा वापर करायचा आहे. आणि मुद्दामच आपण थोडीशी जास्त डाळ शिजवून घेतलेली आहे. समजा ही डाळ थोडीशी उरली तर आपण ती आमटीमध्ये कुठेही सहज वापरू शकतो. आता आमच्यासाठी हे मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे, पण तुम्हाला जर का हे थोडंसं अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही एक काम करू शकता, ह्याच्यामध्येच अजून आपण शिजवलेली 1/2 कप डाळ घालून घ्यायचे आणि सोबत लगेच घालायचं आहे आपल्याला 1/2 कप पाणी. हे गरम पाण्याचाच वापर परत मी इथे केलेला आहे. आणि आता हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित तुम्ही ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनटं ते गॅसवर ठेवा आणि लगेच गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे.
फक्त झाकण ठेवण्यापूर्वी त्याच्यावर थोडीशी आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्या आणि झाकण ठेवून द्या। हे झाकण असं ठेवून दिल्यानंतर अगदी पुढच्या 1.5 ते 2 मिनिटांमध्ये मात्र लगेचच खायला घ्या। आणि आता 5 मिनटं आपण हे छान असं झाकण ठेवून दिलं होतं याच्यावर, 5 मिनटानंतर हे बघा तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। खायला घेताना मस्त गरमागरम असं हे एका प्लेटमध्ये काढून घ्या, त्याच्यावर चिरलेला कोथिंबीर घाला आणि वरून थोडंसं साजूक तूप। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा पुढच्या भागात। नमस्कार।